काकू तुला असं नाही वाटत माझी स्किन जरा टॅन झाली आहे बघ ना बघू ए हो ग आय टेल यू परवा सनलाइट मध्ये आपण काही उडवली ना म्हणून ए बघ माझा पण फेस कसा ब्लॅक झालाय हो ग सी सी काय झालं हो काकू सी ना बोली संची कशी नजर लागली माझा फेस बघ ना कसा काळा पडलाय मी तुमच्यासाठी फेस पॅक बनवू हा हा गुड आयडिया त्यामुळे माझं फेस लोटस उजळेल फेस लोटस मुख कमल अबोली नक्की बनव आई बसा ना अगं नको राहू दे बस जरा उठतेस का ग हो मोठी माणसं आली की त्यांना बसायला जागा द्यायची असते तिच्याकडे बघ याला म्हणतात संस्कार असो काय ग कसली बनवा बनवी चालली होती काकू अबोली बाईनी आमच्यासाठी फेस पॅक बनवते तुमच्यासाठी हो काय ग आमचे चेहरे काही चेहरे नाही हिच ठीक आहे ग तिच्या मुलाचं लग्न झालंय आता म्हातारी झाली ग ती काय ग कुणाला म्हातारी म्हणतेस आता धावण्याची स्पर्धा लाव जिंकून दाखवते की नाही बघ जिंकलीस हा जिंकलीस नाही नुसती म्हातारी नाही त्या गोष्टीतली म्हातारी असते की नाही भोपळ्यात बसून पळणारी तशी ए होल्ड 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 आय हॅव अ क्वेश्चन भोपळ्यात भोपळा कसा बसणार बोलली पांढरी भोपळ्यात काकू काय मी सर्वांसाठी फेस पॅक बनवते सगळ्यांसाठी फेस पॅक बनव याच संधीची वाट पाहत होते मी फेस पॅक अबोली तू बनव मी बिघडवते आज वाड्यातल्या बायका प्रचंड एक्साइटेड आहेत पण त्यांच्यासाठी बनणाऱ्या फेस पॅक मध्ये भेसळ करायचा निश्चय श्रद्धाने केलेला आहे त्या प्रयत्नात ती यशस्वी झाली तर अबोली अगं का हा सगळा घाट घालून बसलीयस तू त्या दया क्षमा शांतीला जर का नटण्याची हौस असेल ना तर ते स्वतःची स्वतः हौस पूर्ण करतील ना हो आत्या मी केल्याने काय बिघडलं आणि हा फेस पॅक लावल्यावर जेव्हा त्यांचा चेहरा उजळेल ना तेव्हा सर्वात जास्त समाधान मलाच मिळणार आहे अगं बाळा तू हे सगळं मनापासून करतेयस पण त्या तिघी जणी गैरफायदा घेण्यात एक नंबर आहेत आज फेस पॅक करायला सांगितलंय उद्या केसांना कलप करायला सांगतील नटव्यात नटव्या काय वंश कोणाच चाललंय कौतुक एवढं तोंड भरून तुमच्याबद्दलच बोलत होत्या हो का कसं आहे ना स्वतः काकूबाई असलं की अख्खं जग नटवच दिसणार नाही का तर माती कर फेस पॅक ची माती घालून फेस पॅक कर असं म्हणायचंय मला त्यापेक्षा थोडस सिमेंट घाल चिकटले ना तर बडबड तरी कमी होईल तुमची बच्ची तर हेच सल्ले द्यायची वाटत हे घे काबुली माती आहे काबुली चणे ऐकले होते माती कुठून घेऊन आले सगळं अफगाणची माती आहे ही माती चेहऱ्याला लावली की चेहरा अधिक खुलतो हो पण आई हे तुम्हाला कोणी सांगितलं अग सावरे बाबा सावरे बाबांच्या सौंदर्य शास्त्र या पुस्तकात लिहिलंय अगो बाई सावरे बाबा हे सुद्धा सल्ले देता करिअरला मरण नाहीये त्याच्या सावरे बाबा ह्या काय बोलतायत ह्यांचं ह्यांनाच कळत नाहीये अजाण बालिका म्हणून माफ कर पण आई ही माती आणायला अफगाणला कोण गेलो होतो ही माती अफगाण वरून नाही की आणायची मग पुण्यावरून आणायची पुणे पुण्यातच मिळते पुणे तिथे काय पुणे झाला का फेस पॅक तयार करून नाही चाललाच आहे ही मुळी घालायची त्याच्यात कसली ग मुळी रानचंपा झाडाची रानचंपा अगं चंद्रपूरच्या जंगलातच मिळते ही मुळी आणि ही मुळी उगाळून फेस पॅक मध्ये घातली ना की चेहरा कसा एकदम खुलून राहतो खुलून राहतो का जळून राहतो ही मुळी घातल्यावरच कळेल तुला मुळीच नाही नाही कशी मुळी ठेवली की इथं ती मुळी घालायची नाही असं कसं माती माती घालायची आणि काय लावायचं चेहऱ्याला चिखल फेस पॅक लावायचा म्हणून तर मी हे घेऊन आले घ्या
एक मुळी घेऊन आली तर दुसरी मुळा. बच्चूताई नेहमी म्हणायची, बच्चू वरवर सुंदर दिसण्यापेक्षा मुळापासून सुंदर व्हा. मुळापासून सुंदर व्हायचं तर मुळाच लावावा लागतो. मुळी याचा तीस करून पॅक मध्ये घातला ना तर स्किनचा कलर अगदी व्हाईट होतो ह्याच्यासारखा. कशासारखा? ह्याच्यासारखा. ए वेडे ए, आता तू जर आणखीन व्हाईट झालीस ना तर आम्हाला थिएटर मध्ये जाऊन सिनेमाच पाहायला नको. घरच्या घरी सिनेमा दिसेल तिच्या चेहऱ्यावर. जोक. त्या मुळ्याची भाजी कर आणि तू माती घाल. ग नाही चालणार नाही, रॅडिशेस करायचं. मी जबाबदारी घेतली आहे ना, मला बनवू द्या ना. तुम्ही आज जाऊन आराम करा. काय बनवणार तू बाळा, प्रमाण माहितीये का? ही पावडर फेस पॅक मध्ये मिसळली की सगळ्यांचे चेहरे काळे पडते. अबोलीला या वाड्यातून तोंड काळं करावंच लागेल. चेहरा 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 खुला 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 थोडासा चेहरा ह्यांचा लावला पॅक ताजा. चेहरा दिसेल आता भारी रे, झाले मी अजून गोरी गोरी रे. हो चेहरा 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 खुला 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 पांदरण देंत वांदरण देंता झिंटा का दिंग झिंटा का दिंग पांदरण देंत वांदरण देंता झिंटा का दिंग झिंटा का दिंग वाते दंदरण देत वांदरण नना 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 वा. अगं तू माझा ऑरेंज शर्ट कुठे ठेवलायस सांग ना. ऐक ना गं, अगं माझं मी तर घरचीच जखीण आहे. काय घरचीच सखी आहे सखी. आणि काय हो, जरा धीर धरवत नाही तुम्हाला. चावरे बाबांची आराधना करते ना मी. चावऱ्याची आराधना राहू दे बाजूला. आधी हा चुना का फासलायस ते सांग. अहो चुना नाही हा, मी कात टाकणार मी कात टाकणार मी कात टाकणार. काय इच्छा तरी नागिण आहेस का कात टाकायला? तोंडाला ती पीठ का लावलंय सांग. अहो पीठ नाहीये, फेस पॅक आहे. तुम्हा पुरुषांना कसं सिक्स पॅक आवडतात तसं आम्हाला फेस पॅक आवडत. पहिल्यापेक्षा जास्त गोरी होऊन दाखवते की नाही बघाच. तू गोरी नाही झालीस तरी चालेल. गे पहिल्यापेक्षा जरा जास्त रोमॅन्टिक होण. चावरे बाबा. हा चावरे कशाला आला मध्येच? बघा कसे बोलताय. काय हो, मुलाचं लग्न झालंय आणि तुम्हाला रोमॅन्स सुचतोय? रोमॅन्स सुचावा नाही लागत ग, तसं रक्तात हिमोग्लोबिन सारखं मिसळलेलं असतो. तुला काय वाटत? मला वाटत तुम्ही जास्त लढत आलेला. तुमचं ते हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन हा तेच ते ठेवा तुमच्या जवळच आणि तुमचा हा रोमॅन्स सुद्धा तुमच्या जवळच ठेवा. कळलं? मी बाहेर जाऊन येते. एक सल्ला देऊ? काय हो? चेहरा लपवून जा. तुझ्या या अवतारात कोणाचीही दातखिळी बसवण्याची कॅपॅसिटी आहे. हे बघा तुम्ही दातखिळी कशी बसे पटेल ते बोलता. अरे काय 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 झालं? अरे आम्ही आहोत. वहिनी मी पण. वहिनी मी पण. वहिनी काही मी मगाशी तुम्हाला तेच सांगत होते पण मी काही बोलले आधी तुम्ही रणारण सुरू केली. रणारण हवा ना हो. करणार नाही तर काय? एक तर मी भूताना खूप घाबरतो लहानपणापासून आणि तुम्ही आधीच एवढं भीतीदायक आहात आणि त्यात परत हा गेटअप करायची काय गरज आहे? अरे गेटअप नाहीये हा,
आम्ही फेस पॅक लावलाय तिघींनी कोरेपणासाठी. फेस पॅक? हो. अहो मी श्रद्धा. रे या घरात काय फेस पॅक ची साथ आली आहे का? अण्णा आले. हड हड हड. अरे काय पाहतोय मी? नेहमी तोंडावर लाज काढणाऱ्या आज लाजेनी तोंड का लपून घेत आहे? असं काय लज्जास्पद कृत्य घडलंय तुमच्या हातून? नाही अण्णा, तुम्ही आमच्यापेक्षा वयाने मोठे आहात, नात्याने सुद्धा मोठे आहात. तुमचा मान नको ग राखायला, म्हणून आम्ही डोक्यांना पदर घेतलेला आहे. आणि अण्णा, हीच तर आपली संस्कृती आहे. नेहमी संस्कृतीची उलथापालथ करणारा तुम्हाला आज संस्कृती का आठवली? लग्नानंतर इतक्या वर्षाने हा शालीनपणा कसा काय सुचला तुम्हाला? काय मला ना इतक्या रिस्पेक्टची सवय नाहीये. मला रडायला याच्यात तुम्ही जरा नॉर्मल बघा प्लीज. नाही नको अण्णा, राहू दे. नाही असं छान आहे अण्णा. हो अण्णा. नाही मी सांगतोय, तुम्ही प्लीज नॉर्मल व्हा. नको अण्णा. नाही अण्णा. अरे माझी आज्ञा आहे तुम्हाला, तुम्ही नॉर्मल व्हा. मी तुमच्या पाया पडतो. नॉर्मल व्हा. ठीक आहे, चला ग सयानो, काढा पदर.